नमस्कार मित्रांनो, मी आहे पांढरंग बिसाने, आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं दणदणीत स्वागत आहे. तर चला आजचा पाहूया इंटरेस्टिंग व्हिडिओ. अलमट्टी हे विजयपूरपासून 59 किलोमीटर तर बागलकोटपासून 46 किलोमीटर आहे. हे अलमट्टीचे रेल्वे स्टेशन आहे. उत्तर कर्नाटकातील एक सुंदर शहर आहे. हिरव्यागार आणि तलावांनी समृद्ध, स्थलांतरित पक्ष्यांद्वारे वारंवार येणारे प्रवासी आणि शहरवासियांसाठी एक शांत निवासस्थान आहे. जरी हे जलाशय आणि आजूबाजूंच्या टेकड्यांच्या अविश्वसनीय दृश्यांसाठी ओळखले जात असले, तरी हे चांगल्या देखभाल केलेल्या बागांचे घर आहे, जे दिवसा फिरण्यासाठी योग्य आहे. अलमट्टी धरण, ज्याला लालबहादूर शास्त्री धरण असेही म्हणतात, हे कृष्णा नदीवरील जलविद्युत प्रकल्प इथे स्थित आहे. हे मिठाच्या सत्याग्रहाचे एक विलोभनीय दृश्य या ठिकाणी दाखवले आहे, तुम्ही पाहू शकता. अलमट्टी धरण हे विजयपूर आणि बागलकोट या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर येते, त्यामुळे या धरणाचा एक दरवाजा विजयपूर जिल्ह्यासाठी व दुसरा दरवाजा बागलकोट जिल्ह्यासाठी येतो. अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधलेले आहे. धरणाची भिंत विजयपूर जिल्ह्यात असून पाण्याचा साठा बागलकोट जिल्ह्यात पसरलेला आहे. धरणाचे बांधकाम जुलै 2005 पूर्ण झाले. अलमट्टी धरणाची लांबी 1,565 फूट आणि उंची 524 फूट आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 123 TMC आहे. या धरणाला एकूण 26 दरवाजे आहेत. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळातील अंदाजे खर्च 14.70 अब्ज एवढा होता, पण कर्नाटक कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाचे व्यवस्थापन हस्तांतरित केल्यावर अंदाजे खर्च 50 टक्क्यापेक्षा कमी करून तो 6.74 अब्ज इतका केला. नावर जगातील सर्वात मोठा लालबहादूर शास्त्री सागर असा फलक लावण्यात आलेला आहे.
हे आहे अलमट्टीतील रॉक गार्डन।
पहाटे अलमट्टी धरणातील बागलकोट जिल्ह्यात पसरलेला पाण्याचा साठा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करून टाका।